नवी मुंबई मनसे और सहकार सेना ने आज महानगर पालिका की मनमानी निविदा भ्रष्टाचार के खिलाफ हल्ला बोल करते हुए होली जलाई। बाला साहब शिंदे के नेतृत्व में मनसे कार्यकर्ताओं ने एपीएमसी में मनपा के भ्रष्टाचार का होलिका दहन किया। देखिए रिपोर्ट। होली रे होली, पूर्णाची होली, पालिकेच्या पोटात बंदुकीची गोळी, नवी मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांची होली। रंगों के महापर्व होली पर बुराइयों की होली जलाने की पुरानी प्रथा है। आज इसे अलग अंदाज में मनाते हुए मनसे सहकार सेना के कार्यकर्ताओं ने नवी मुंबई मनपा में चल रहे भ्रष्टाचार की होली जलाई। वासी की एपीएमसी मंडी में मनसे सहकार सेना के प्रदेश उपाध्यक्ष बाला साहब शिंदे के नेतृत्व में तमाम मन सैनिकों ने मनपा दस्तावेजों की होलिका जलाई और व्यंगात्मक विरोध प्रदर्शन किया। इस अवसर पर विनोद पाटे और विनायक जाधव भी मौजूद थे। मनसे नेताओं ने महानगर पालिका के भ्रष्टाचार का निषेध करते हुए इस अनूठी होली पर क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही उपशहराध्यक्ष विनोजी पार्टे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकारच्या सेनेच्या माध्यमातून आज इथे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या होलिकेचं दहन केलेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये आपली प्रशासकीय राजवट लागल्यामुळे भ्रष्टाचाराचं पुरण माजलेलं आहे आणि या होळीला पुरणपोळी जो बोलतो तर पुरण हे पालिकेचे अधिकारी खात आहेत आणि पोळी हे सर्वसामान्य नागरिकाला येत आहे। आज या इथे स्थापत्य विभाग असेल, कोविडमधला करोड रुपयाचा घोटाळा असेल, अतिक्रमण विभाग असेल, त्याच्यानंतर नगररचनामध्ये तुमचा पुनर्विकास असेल, अशा अनेक विषयावर पर्यावरणाची हानी आहे, जिथे झाडांची हजारो झाडांची कत्तल केली जाते। म्हणून आज आम्ही या इथे नवा संदेश देत आहोत आणि जोपर्यंत महानगरपालिकेचा भ्रष्टाचार थांबणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी अशाच पद्धतीनं हे होलिका दहन करून महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या कारभाराचे वाबाडे काढल्याशिवाय राहणार नाही। या होळीचं विशेष म्हणजे ही होळी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी पेटवलेली आहे आणि जेणेकरून महानगरपालिकेचं 2-3 वर्षाचा जर आपण कालावधी बघितला तर जेणेकरून तिथं प्रशासक बसलेले आहेत, तिथं जे अधिकारी जे आहेत विविध पदांवर हे मंत्रालयातून बसवलेले आहेत आणि त्यांना काय या जनतेचं घेणं देणं नाही आणि कुठलाही विषय जरी आपण घेतला तरी त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। मग तो वैद्यकीय असो, एक कलर रंगरंगोटीचा असो, आरोग्याचा असो, कुठलाही विषय घेतला तरी त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। आज बाळासाहेबांनी होळीच्या माध्यमातून इथं भ्रष्टाचाराची होळी पेटवलेली आहे आणि भविष्यात जर ह्या लोकांनी हा भ्रष्टाचार जर थांबवला नाही तर उद्यापासून रोज यांचे महापालिकेत जाऊन होळी करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।